नमस्कार. कात्रज आणि कोंढवा या दोन्ही गावांचा 1997 साली पुणे महापालिकेमध्ये समावेश झाला. आणि दक्षिण पुण्याचा जो मुख्य रस्ता आहे कात्रज कोंढवा रोड, या रोडसाठी 1997 सालापासून मी आणि या भागाच्या तात्कालीन नगरसेविका रंजनाताई टिळेकर आम्ही दोघांनी महानगरपालिकेच्या वचनामध्ये आंदोलन उभे केले आणि हा रस्ता व्हावा यासाठी संघर्ष केला. आणि शेवटी देशामध्ये राज्यामध्ये परिवर्तन झाल्यानंतर महानगरपालिकेमध्ये सुद्धा परिवर्तन झालं आणि कात्रज कोंढवाला भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून 200 कोटी रुपयांचं काम सुरू आहे. मित्रांनो, हे काम सुरू असताना वर्ष दीड वर्षामध्ये कात्रज कोंढवा रोड हा पूर्ण होणार आहे आणि मग त्या मार्गे येणारी जी वाहतूक आहे ही वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये कात्रज चौकात येणार आहे. कात्रज चौकात उड्डाणपूल झालाय सरा, परंतु उड्डाणपूल संपल्यानंतर रस्ता अरुंद झालेला आहे. 20 फुटाचा रस्ता आहे आणि त्या ठिकाणी सिग्नल बसलेला आहे. म्हणजे आम्ही 1 करोड रुपये खर्च करून पुन्हा त्या ठिकाणी ट्राफिकमध्ये अडकणार आहोत. मी गडकरी साहेबांना विनंती केली की कात्रजचा पूल याचं नियोजन चुकलेलं आहे, पुन्हा ट्राफिकची समस्या आम्हाला अनुभवायला मिळणार आहे. आणि म्हणून आमच्या पुलाची डिझाईन करत असताना आम्ही राजीव गांधी प्राणी संग्रहालयातनं 135 कोटी रुपयांचा उड्डाणपूल करतो. राजे सोसायटी चौकातून तो सुरू होईल आणि वंडर सिटीपर्यंत तो उतरेल. महत्त्वाची बाब म्हणजे जी राजीव गांधी प्राणी संग्रहालयाची जागा या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी लागणार आहे त्याची सुद्धा NOC या देशाचे पर्यावरण मंत्री आदरणीय प्रकाश जावडेकर साहेबांनी दिलेली आहे. त्यामुळे माझी कात्रजकर आणि कोंढवेकरांना खूप मोठी आशा लागलेली आहे. गेली 20-22 वर्ष सातत्याने या कात्रज चौकामध्ये वाहतूक कोंडी होते, सातारा रोड चौकामध्ये होतीये. ती वाहतूक कोंडी निश्चितपणानं या पुलाच्या निर्मितीनंतर सुटणार आहे. आणि मला खरंच आनंद होतो आहे की गडकरी साहेबांच्या माध्यमातून, जावडेकर साहेबांच्या माध्यमातून आणि पुणे महानगरपालिकेने ही जागा द्यावी यासाठी पुणे महापालिकेच्या भारतीय जनता पक्षाच्या महानगरपालिकेने याला NOC दिली आणि माझ्या कात्रज कोंढवेकरांना नदीच्या काळामध्ये उड्डाणपूल होणार आहे. धन्यवाद.